सुखाचा मी सुगराणा सुगराणा कृपा अन्नपूर्णेची मी सुगराणा सुगराणा करते संसार सुखाचा. नमस्कार. वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरणच्या आजच्या भागात मी योगिनी चौक बोराडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, डायटिंग हा शब्द म्हणजे सध्या अगदी आयकॉन झालेला आहे. पण आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये पोट सुटणे, जाडेपणा हे असे विकार संभवू लागलेले आहेत. स्त्री आणि पुरुष दोघांनाही वाटत असतं आपण आयुष्यभर चिरतरुण राहावं, सुंदर दिसावं. पण त्यासाठी आवश्यकता असते ती प्रचंड मेहनतीची, व्यायामाची आणि त्यासोबतच आवश्यकता असते योग्य आणि सकस आहार घेण्याची. पण इतक्यावरच थांबून चालत नाही बरं का. योग्य आणि सकस आहारासोबतच तो आहार वेळच्या वेळी घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. बघा, योग्य आहार आणि योग्य वेळा यांची सांगड घालायला जमतंय का ते? खरंच आहे. पण ही जर का सांगड आपल्याला घालता आली ना, ही कसरत जर का जमली ना मित्रमंडळींनो, तर मात्र तुम्ही नेहमीच चिरतरुण दिसाल आणि सुंदर दिसाल. बघा, जमतंय का? चला आता सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला. आपण स्वागत करूया लेखा तोरसकर हिचं. हाय लेखा. हाय. सुगरणच्या किचनमध्ये तुझं स्वागत. थँक्यू. कसं वाटतंय सुगरणचं नवीन किचन? खूप छान वाटतंय. ऍक्च्युली मला खूप इच्छा होती सुगरणमध्ये कधीपासून यायची ती. आणि मला वाटतं तू पहिल्यांदाच येतेस. हो ना? येस. मग आज कोणती रेसिपी घेऊन आली आहेस? आज आपण तिखट शेव चिकन करूया पहिल्यांदा. क्या बात है, तिखट शेव चिकन. म्हणजे तिखट शेव हे कॉम्बिनेशन भेळेसोबत, मिसळेसोबत ऐकलंय नाही का? पण चिकन सोबत, दिस इज समथिंग युनिक. चला मग पाहूया तिखट शेव चिकन. आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: चिकन एक वाटी, बारीक चिरलेला व भाजलेला कांदा टोमॅटो प्रत्येकी एक, तांदळाची तिखट शेव एक वाटी, भाजलेलं सुकं खोबरं एक छोटी वाटी, बारीक चिरलेला कांदा एक, लसूण पेस्ट एक चमचा, आलं पेस्ट एक चमचा, कश्मीरी मिरची पूड एक चमचा, हळद पाव चमचा, गरम मसाला एक चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तूप, तेल आणि मीठ. सगळ्यात आधी काय करायचंय? सगळ्यात आधी आपण वाटण करून घेऊया. बरं, तर एक छोटा कांदा आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून त्याचं आपण भाजून घेतलेलं आहे. ही तिखट शेव आहे आणि हे ग्रेटेड कोकोनट आहे जे भाजून घेतले. अच्छा, हे सगळं वाटून घ्यायचं? सगळं वाटून. ओके. मिक्सरचं सगळ्यात आधी आपण घेऊयात कांदा आणि टोमॅटोचं. हे जे भाजून घेतलं होतं, भाजून घेतलं, बारीक कापून भाजून घेतलं, ते किती घेतलं होतंस तू? एक छोटा कांदा आणि एक छोटा टोमॅटो. त्याच्यानंतर शेव घ्यायचे. शेव किती? शेव त्यातली पाऊंड घाल. पुरे एवढी? बस बस. आणि खोबरं ही छोटी वाटी अख्खं घालू ना? सगळं सुकं खोबरं हे पण भाजून घेतलेलं आहे. ही शेव जी आपण घेतली आहे ती तांदळाची घेतली आहे, कारण तांदळाला स्वतः एक चव नसते. त्यामुळे जर चण्याची घेतली तर चण्याची चव चिकनला येईल आणि मग चिकनची चव कमी होईल. अच्छा, तर त्यामुळे तांदळाची शेव घेतली आपण. बर बर बर. वाटण झालं आपलं, आता वाटून मला कढई देशील? हो. आधी आपण तेल घालूया याच्यात. तेल किती? तेल साधारण 2 चमचे. बस, गरम झालं की आलं आणि लसूणची पेस्ट घालूया. ओके, तेल गरम होते तोपर्यंत लेखा मला सांग तू काय करतेस. मी जॉब करते आणि बाकी मग जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा कुकिंग आवडतं मला. मला कुठे फिरणं आवडतं, मैत्रिणींबरोबर जाणं, कुकिंगशी रिलेटेड सगळं. ॲक्च्युली आयम अ डॅम फूडी आणि मी एक कुकिंगचं बुक पण लिहिलेलं आहे. अरे वा. सो सुगरण मी होणार म्हणून तर नुकतंच ते प्रकाशित झालं आहे. बघूया आता पुढे अजून काय काय करायचं आहे मनात. सो हळूहळू स्टेप बाय स्टेप. ऑन द बेस्ट तुझ्या पुढच्या संपूर्ण लाईफ. थँक्यू. तेल तापलं असेल? तेल तापलंय. आता
आपण आलं लसूण पेस्ट ठेवली आहे. ही आलं लसूण पेस्ट साधारण, ही लसूणची पेस्ट आहे, हां साधारण एक चमचा. आणि आता आलं, आणि आता आपण एक चमचा आल्याची पेस्ट टाकतो. त्यात कांदा घालू आपण आता. हा किती कांदा घेतला होता? कांदा हा पण एक छोटा कांदा, एक छोटा कांदा बारीक चिरून बारीक चिरून घेतला. यात आता हळद घालू थोडी. हळद पाव चमचा, पाव चमचा. हा आता थोडा गुलाबी होऊन देऊया आपण कांदा. लिखा, नॉर्मली आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालूनच चिकन करतो, राईट? हा. पण मग हे असं शेव घालायचं कुठून सुचलं? ऍक्च्युली काय झालं, एक दिवस घरी आम्हाला चिकन करायची होती, कारण आम्ही घरी सगळेच खवय्ये आहोत, त्यामुळे चिकन वगैरे असे प्रकार जे आहे नॉनव्हेजचे ते खूप आवडतात. तर करायची होती आणि नेमकं खोबरं थोडं कमी पडलं. तर म्हणजे माहीत नाही मला कसं वाटलं की शेव आहे, तर बघूया थोडीशी टाकून कसं होतंय ते. आपण नेहमी शेव जी आहे ती फक्त मिसळच्या वर अशी वापरतो. तर मग म्हटलं ट्राय करूया कशी वाटून, शेव वाटून त्याच्यात घातली की कसं होतं. आणि छान झाली ती, म्हणजे कळलं पण नाही खरं जेव्हा सर्व केली की त्याच्यात आहे म्हणून शेव. अच्छा, हा आता झालेला आहे मऊ कांदा, त्यात आपण चिकन घालूया. थोडंसं पाणी घालूया आणि थोडा वेळ झाकून ठेवूया. थोडं बस 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 थोडा वेळ झाकून ठेवूया आणि वाफ येऊन देऊया. वाफ येईपर्यंत थांबूयात. आपण 10 ते 15 मिनिटात चिकनला शिजून देऊया, मग पुढची कृती. ओके, 10 ते 15 मिनिटं लागतील चिकन शिजायला, तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पण विश्रांतीवर जाण्याआधी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता वाघमारे मसाल्यांचे तुम्ही अधिकृत विक्रेते होऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. घेऊयात एक छोटीशी विश्रांती, विश्रांतीनंतर भेटूया. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा, सुग्रण करते संसार सुखाचा. ब्रेकनंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय तिखट शेव चिकन. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे, चिकन छान शिजलं असेल, पाहूया. हा पाहूया. सुगंध खूपच छान येतोय. त्यात वाटण घालूया आपण आता, जे आपण बनवून घेतलं होतं. ओके, थोडस पाणी घालूया आपण आणि यात घालूया आपण मिश्रण. पुरे एवढं अजून बस. बाकी लेखा, तू नॉनव्हेज तर छान बनवतेस हे कळलंच आम्हाला, मग व्हेजमध्ये तुला काय आवडतं? व्हेजमध्ये मोस्टली मला चायनीज आवडतं. अच्छा, आपण गरम मसाला घालूया आता. किती? हां, एक. बरोबर, एक चमचा गरम मसाला. मीठ घालूया चवीसाठी. चवीनुसार मीठ? चवीनुसार मीठ. आता ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ती घालूया. ही काश्मीरी मिरची पावडर मोस्टली रंगासाठी असते, खूप तिखट नसते, त्यामुळे आपण घालू शकतो. किती? एक चमचा. थोडंसं आपण याच्यावर तूप सोडूया, कारण तुपाने तवंग खूप छान येतो चिकनला आणि टेस्ट पण छान लागते. अच्छा, मस्तपैकी इतका छान त्याचा सुगंध येतोय, अरोमा खूपच छान येतोय आणि रंग सुद्धा खूप छान आलाय त्याला. थोडं 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि मग सर्विंगसाठी रेडी. ओके, वा. एक साधारण एक वाफ. हा, एक वाफ आली. आपली रेसिपी तयार, आम्ही ती व्यवस्थित सर्व करून घेतो, तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: चिकन एक वाटी, बारीक चिरलेला व भाजलेला कांदा टोमॅटो प्रत्येकी एक, तांदळाची तिखट शेव एक वाटी, भाजलेलं सुकं खोबरं एक छोटी वाटी,
बारीक चिरलेला कांदा 1, लसूण पेस्ट 1 चमचा, आलं पेस्ट 1 चमचा, कश्मीरी मिरची पूड 1 चमचा, हळद पाव चमचा, गरम मसाला 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तूप, तेल आणि मीठ। कृती, प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला व भाजलेला कांदा व टोमॅटो, तांदळाची तिखट शेव, भाजलेलं सुकं खोबरं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटून घ्या। नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट, आलं पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हळद, चिकन आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण लावून 10-15 मिनिट शिजू द्या। आता कढईमध्ये तयार वाटण, आवश्यकतेनुसार पाणी, गरम मसाला, मीठ, कश्मीरी मिरची पूड आणि तूप घालून व्यवस्थित मिक्स करा व झाकण लावून 2 मिनिट वाफवून घ्या। तयार चिकन बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तांदळाच्या तिखट शेवने गार्निश करून सर्व्ह करा। अशा प्रकारे तिखट शेव चिकन तयार। तिखट शेव चिकन तयार झालेलं आहे, मी टेस्ट करून बघते। वाव, चिकनचे पीसेस अमेझिंग लागतात, मस्त शिजलेत आणि ती ग्रेव्ही म्हणजे ग्रेव्हीमध्ये तिखट मीठ मसाले इतके परफेक्ट पडलेले आहेत, त्याच्यामुळे ते एकदम टेस्टी झाले। आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे यातली शेव, हे मेन इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे शेवेचं वाटण कसं लागत असेल ही उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती आपल्या सगळ्यांना। आणि खरंच सांगते अमेझिंग लागतंय, म्हणजे शेव घालून असं कधी इमॅजिनच केलेलं नव्हतं चिकन कसं लागेल, पण सिरियसली मी खाते अमेझिंग लागतंय, तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। थँक्यू सो मच लेखा, मस्त झाली होती ही डिश। आता पुढची डिश कोणती? पुढची डिश आहे स्पायसी नवलकोल प्रॉन्स। वा वा, प्रॉन्स, मज्जा। स्पायसी नवलकोल प्रॉन्स ही रेसिपी आपण आता पाहणार आहोत, आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या। साहित्य, प्रॉन्स 1 वाटी, साल काढून चिरलेले व वाफवून घेतलेले नवलकोल 1 वाटी, भाजलेला खोबरं 1 वाटी, बारीक चिरलेला व भाजलेला कांदा 1, बारीक चिरलेला व भाजलेला टोमॅटो 1, बारीक चिरलेला कांदा 1, चिंचेचा रस 1 चमचा, लसूण पेस्ट 1 चमचा, आलं पेस्ट 1 चमचा, धणे जिरे पूड 1/2 चमचा, कश्मीरी मिरची पूड 1 चमचा, हळद पाव चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ। स्पायसी नवलकोल प्रॉन्ससाठी लागणारी सगळी तयारी करून झालेली आहे, तुम्ही तयार आहात ना? चला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी वाटण करून घेऊया आपण, कांदा, टोमॅटो आणि खोबरं। ओके, हे सगळं वाटून घ्यायचं ना। खोबरं एक छोटी वाटी, एक छोटी वाटी, हे भाजून घेतलेलं आहे। हां, आणि कांदा टोमॅटो ते पण भाजून घेतलेलं आहे बारीक कापून। ओके, आपलं वाटण तयार आहे, आता कढई देशील मला? तेल, तेल, तेल 2 चमचे साधारण, बस। लेखा, तू म्हणालीस की तू पुस्तक लिहिलेलं आहेस रेसिपीज, राईट? कशा प्रकारच्या रेसिपीज आहेत तुझ्या, व्हेज नॉन व्हेज दोन्ही? सध्या तरी व्हेज आहे। अच्छा, आणि पुढे नॉन व्हेज काढायचंय, तर लवकरच त्याचे सुरू आहे त्याच्यावर। वा वा वा, खूप छान। मला वाटतं तेल टाकलंय, आलं लसूण पेस्ट घालूया आपण, ही लसूण पेस्ट 1 चमचा आणि आलं पेस्ट 1 चमचा, कांदा घालूया, एक कांदा बारीक चिरून, एक कांदा बारीक चिरून, आता कांदा मऊ झालेला आहे, हळद घालू आपण, हळद पाव चमचा, पाव चमचा, आणि फॉर अ चेंज याच्यात थोडी कोथिंबीर घालूया या तेल तेलावर आपण। कोथिंबीरीचा एक छान स्वाद, छान स्वाद येतो, काय कलरफुल झालं लगेच, येलो ग्रीन कॉम्बिनेशन, ऑरेंज कॉम्बिनेशन। यात आपण प्रॉन्स घालूया, आता हे सगळे एक सारखे, एक वाटी, थोडं पाणी घालूया,
याला आता प्रॉन्सना थोडा वेळ शिजवून देऊया आपण. झाकण लावून. अच्छा, ते किती वेळ थांबवायचं? साधारण 10 मिनटं. आपण 10 मिनटं थांबायचं. ओके, मग आपण घेऊया तिथे एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा, सुग्रण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय स्पायसी नवल कोल प्रॉन्स. 10 मिनटं झालेली आहेत, पाहुयात शिजलेत का? हा, बघूया शिजलेत. त्यात आता दुसरा महत्वाचा इन्ग्रेडियंट नवलकोल, तो घालूया. हे नवलकोल तू नुसते घेतले होतेस का, कसे वाफ? नवलकोल साल काढून त्याला वाफून घेतलेला आहे. अच्छा, हे नवलकोल ॲक्च्युली वेट मॅनेजमेंटसाठी खूप चांगलं असतं. मेटाबॉलिझम वाढवतं आणि फायबर खूप प्रमाणात असतो याच्यात. म्हणूनच तर डाएटमध्ये नवलकोलाचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. आपण चिंचेचा रस घालू. एक छोटी वाटी चिंचेचा रस. यात आता वाटण घालूया आपण. त्यात थोडं पाणी घालून आपण वाटण घालूया उरलेलं. हॅलो, पाणी लागणार आहे अजून? हा, थोडं लागेल. चवीसाठी मीठ घालूया. हे नवलकोल जे आहे ना, ह्याला जर्मनमध्ये कोल राबी असं म्हणतात. कोल राबी? हा, ओके. तर कोल म्हणजे कोबी आणि राबी म्हणजे शलगम. तर त्या फॅमिलीतला हा नवलकोल एक प्रकार आहे. अच्छा, बस बस बस. कश्मीरी मिरची पावडर 1 चमचा. 1 चमचा. गरम मसाला घाली. अर्धा चमचा गरम मसाला. बस 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 बस. आणि ही धणे जिरे पावडर. अर्धा चमचा धणे जिरे पूड. थोडंसं यावर तेल सोडूया आपण. मागच्या रेसिपीला तेल होतं, आता तेल. अच्छा, त्यांनी तवंग खूप छान येतो रेसिपीला. आता एक हलकीशी वाफ येऊन देऊया आणि मग रेडी. रेडी. झाकण ठेवायचं? झाकण ठेवायचं. हलकीशी वाफ आली की रेसिपी रेडी होऊन जाणार आहे. तुम्ही कशाला वाट बघताय? पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: प्रॉन्स एक वाटी, साल काढून चिरलेले व वाफवून घेतलेले नवलकोल एक वाटी, भाजलेला खोबरं एक वाटी, बारीक चिरलेला व भाजलेला कांदा एक, बारीक चिरलेला व भाजलेला टोमॅटो एक, बारीक चिरलेला कांदा एक, चिंचेचा रस 1 चमचा, लसूण पेस्ट 1 चमचा, आलं पेस्ट 1 चमचा, धणे जिरे पूड अर्धा चमचा, कश्मीरी मिरची पूड 1 चमचा, हळद 1/2 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, बारीक चिरलेला व भाजलेला टोमॅटो, बारीक चिरलेला व भाजलेला कांदा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटून घ्या. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट, आलं पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता कढईमध्ये प्रॉन्स आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून व झाकण लावून 10 मिनिट शिजवून घ्या. नंतर त्यात साल काढून चिरलेले व वाफवून घेतलेले नवलकोल, चिंचेचा रस, तयार वाटण, आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, कश्मीरी मिरची पूड, गरम मसाला, धणे जिरे पूड आणि तेल घालून मिक्स करा व झाकण लावून वाफवून घ्या. अशा प्रकारे स्पायसी नवलकोल प्रॉन्स तयार. स्पायसी नवलकोल प्रॉन्स तयार झालेले आहेत. आणि हे जे काही तू ठेवलेलं आहेस इथे, याची मला उत्सुकता लागली आहे. हे काय आहे?
ही पोळी लाटून घेतली आहे नेहमीप्रमाणे आणि अर्धी भाजून घेतली आहे, मग ती स्क्वेअर मध्ये कट करून ओव्हन मध्ये टाकली. ओके, मग याच्यासोबत ते खायचं का? हा वा, वाव, खूपच छान. प्रॉन्स अमेझिंग लागतात हे वेगळं सांगायलाच नको, पण ही जी ग्रेव्ही झाली आहे ना ही अमेझिंग झाली आहे. एकंदरीत म्हणजे तू ग्रेव्ही करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेस आणि तुझ्या हाताला खूप चव आहे एवढं नक्की, कारण आपण नॉर्मल घरच्या घरी उपलब्ध असणारेच मसाले वापरतात, असं नवीन खास काही असं केलं आहे असं नाही, पण त्यात तुझी ती ग्रेव्ही आणि त्यात नवलकोल एक त्याची एक वेगळी टेस्ट येते आणि म्हणूनच ही रेसिपी युनिक ठरते. थँक्यू सो मच लेखा, तू आज इथे आलीस आणि तुझ्या दोन्ही रेसिपीज इनोव्हेटिव्ह रेसिपीज सादर केल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुला मिळते वाघमारे मसाले यांच्यातर्फे सस्नेह भेट. थँक्यू. काय मंडळी, कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज? तुम्हाला आवडल्या ना? घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या ते आम्हाला कळवा. आमचा पत्ता: सुग्रण, साम टीव्ही, सकाळ भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला तर मंडळी, आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत सुग्रणच्या पुढच्या भागात. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. नमस्कार.